इंदापूर तालुका धनगर समाजाच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांना जाहीर पाठिंबा मिळाला आहे. निमगाव केतकीत हा मेळावा संपन्न झाला. यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब डोंबाळे पाटील, अविनाश मोटे, बाबासाहेब चौरे, माऊली चौरे, रामभाऊ पाटील, माऊली वाघमोडे, त्याचबरोबर भजनदास पवार, रणजित पाटील, ॲडव्होकेट रामदास नरुटे यांनी आपली मनोगत व्यक्त केलीत. मेळाव्याला विलासराव वाघमोडे, रंगनाथ देवकाते, त्याचबरोबर रामभाऊ पाटील, अशोक इसगुडे, तुकाराम काळे, गजानन वाघसे यांसह इंदापूर तालुक्यातील भाजपाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे यांसह तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केलं आहे. मामा नुसता मानाचा, मामा नाही कामाचा या भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब चौरे यांनी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उद्देशून दिलेल्या घोषणेला उपस्थित धनगर समाज बांधवांनी उत्स्फूर्त दादही दिली. दरम्यान कार्यक्रमामध्ये धनगर समाजाच्या वतीनं महादेव पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना काठी आणि घुंगड देऊन त्यांचा सत्कार केला. 2 ते 2500 धनगर बांधवांनी यावेळेस उपस्थिती दर्शवली आहे. न्यूज रिपोर्टर कैलास पवार, आज 24 तास, इंदापूर. मोदींच्या बैठकीला मला निमंत्रण केलं. मला मनापासून त्याला धन्यवाद द्यायचा. या सगळ्या समाजानं मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करून आमच्या उमेदवारीला पाठिंबा द्यायचा निर्णय केलेला आहे. त्यांचा अंतकरणापासून आभार मानतो. एसटीमधलं आरक्षण देण्याकरता भारतीय जनता पार्टी वचनबद्ध आहात. त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे. 1000 कोटी रुपयांची दरवर्षी तरतूद व्यक्तिगत अनुदान देण्याकरता झालेली आहे. सोलापूरच्या विद्यापीठाला रेल्वे श्लोक अहिल्या देवळकरांचं नाव दिलेलं आहे. आणि आज आमच्या तालुक्यातला सगळा समाज आम्ही एकत्र आहोत. यापूर्वी आम्ही एकत्र होतो आणि पुढे एकत्र राहणार आहे. अशा पद्धतीचा आजचा हा मेळावा आहे. आणि मला असं वाटतं सर्वजण उद्या भारतीय जनता पार्टीला आणि विशेषतः कमळावरती मतदान करून या तालुक्यामध्ये इतिहास घडवणार. आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे इंदापूरचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब चौरे उपस्थित आहे. आणि आज इथं इंदापूर तालुक्यामध्ये निमगाव केतके येथे धनगर समाजाचा सर्व शासनाच्या काय सुविधा आहेत समाजासाठी त्या माहितीसाठी समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. त्यानिमित्त ते उपस्थित आहे आणि त्यांचं मत आपण जाणून घेऊ. नेमकं तुमचं समाजासाठी काय म्हणणं? भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे. आमचे नेते नरेंद्रजी मोदी यांनी सबका साथ सबके साथ सबका विकास ही घोषणा आहे. त्यामध्ये धनगर समाजासाठी केंद्रानं आणि राज्यानं खूप मोठ्या चांगल्या योजनांची घोषणा केलेली आहे. परंतु आमचा समाज दऱ्याखोऱ्यात असल्यामुळं, अडाणी असल्यामुळं ती योजना तिथपर्यंत पोचत नाही. त्या योजना त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. म्हणून धनगर समाजातल्या सुशिक्षित तरुणांचा एक मेळावा घेण्याची गरज होती की त्यांच्या माध्यमातून हा जो विकास आहे जो भाजपनं तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी करायचा ठरवला आहे तो पोचण्यासाठी ह्या मेळाव्याचं आयोजन केलं. या कार्यकर्त्यांना नेमकी शासनाची योजना काय आहे आणि ती योजना राबवत असताना इतर भटक्यांमुक्तांना फायदा होणारच आहे. तर त्याबरोबर धनगर समाजाला एसटीच्या सवलती ज्या 22 दिलेल्या त्या अजून काही आमच्यातल्या नेतेमंडळाला माहीत नाही. त्या कार्यकर्त्यांना माहीत झाल्या तर त्याचा फायदा समाजातील सर्वसामान्याला घेता येणार. म्हणून हा जो मेळावा घेतला आहे की त्या 22 योजना काय, आरक्षणाचा मुद्दा काय आहे आणि धनगर समाजाला ज्या सवलती दिल्या त्या तळागाळातल्या माणसापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजेत याच्या ट्रेनिंगसाठी हा मेळावा मी घेतला. आणि मला खात्री आहे की देशाचे पंतप्रधान ज्यावेळेला म्हणतात की सबका साथ सबके साथ देश का विकास सबका विकास, हे सार्थ करण्याच्या दृष्टीनं धनगर समाजातला तरुण मागं राहणार नाही याची मला खात्री आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधून तर धनगर समाजाचे दत्तात्रय भरणे उभं आहे, इकडे हर्षवर्धन पाटील भाजप कोण आहे, समाजाची नेमकी काय भूमिका आहे? माझं समाजातल्या तरुणांना, शिकलेल्या मंडळीला आणि सगळ्या समाजाला माझं म्हणणं आहे की महाभारतात आपण बघितलं असेल की सत्याच्या बाजूला कोण असत्याच्या बाजूला कोण, इथं भारतीय जनता पार्टीनं सत्यपूर्वक ह्या समाजाला आरक्षण द्यायचं ठरवलेलं आणि ह्या योजनासुद्धा लागू करायचं ठरवलेलं. याच्या आधी 70 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते पण त्यात शरद पवार होते. अजेंड्यावर घेऊन सुद्धा समाजाला एकदाही आरक्षण कुठं दिलेलं नाही. दिलेलं जे पत्र होतं ते सुद्धा माघारी घ्यायचं काम केलं.
या समाजाला आतापर्यंत फसवण्याचं काम ज्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यानं केलं त्या बाजूला ते आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर. भारतीय जनता पार्टीनं हे सगळं द्यायचं ठरवलेलं आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत कायदेशीर, त्या दुरुस्त करून जसं मराठा समाजाला न मिळणारं आरक्षण सुद्धा देऊन सार्थक केलंय, मला खात्री आहे मी त्या पक्षाचं राष्ट्रीय परिषद सदस्य. नेमक्या घटना काय घडलेल्या आहेत हे कोर्टामध्ये असल्यामुळं थोडं लांबत आहे, पण समाजाला मला आश्वासित करायचंय की हे जे आधी काँग्रेसनं 70 वर्षात दिलेलं नाही, फक्त 5 वर्ष आम्हाला मुदत दिली, अजून एक 5 वर्ष द्या, 5 वर्ष लागणार नाहीत, 1 महिना 2 महिन्यांनीच ही इलेक्शन झाल्यानंतर हा धनगर समाजाचं आरक्षण सुद्धा सुटणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून माझा जो बेरोजगार तरुण आहे त्याला नोकरी, जे काही बेरोजगार तरुण आहेत त्याला स्वयंरोजगार, जो माझा रजला गाजलेला दराखोऱ्यात फिरणारा जो समाज आहे त्याला घर, त्याला शिक्षणाची सोय, त्याला स्कॉलरशिप, हे जे आदिवासीला जे काही योजना दिलेल्या आहेत ते सगळं लागू पडणार आहेत. म्हणून कोण हे महत्वाचं आहे, या ठिकाणी जात पात करणं हा भाजपचा धर्म नाही. भाजप हा विकासाच्या अजेंड्यावरती चाललेला आहे, विकासासाठी सगळ्यांना साथ द्या, की असं माझं राष्ट्रीय परिषद सदस्य या नात्यानं भाजपचा जो अजेंडा आहे तो समाजावर पोहोचण्यासाठी हा मेळावा आहे. इंदापूर तालुक्यामध्ये तुम्ही गेली 30 वर्षे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आहात, आणि इंदापूरमध्ये भाजपचे चाणक्य म्हणून तुम्हाला समजलं जातं, पण आता विरोधी पक्षामध्ये जी दुपळी दरी निर्माण झाली, आप्पासाहेब जगदाळे असतील किंवा अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज आहे, हे नेमकं काय निर्णय घेतील किंवा त्याचा फायदा होईल का हर्षवर्धन पाटलांना? मला खात्री आहे की आज जे काही 70 वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सगळ्या समाजाची फसवणूक केली आहे, सगळ्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, फक्त यांनी घर भरायचं काम केलंय, आज त्याला वाचा फुटलेली आहे. बारामतीच्या नेत्यानं इंदापूर तालुक्यावरती प्रचंड अन्याय केलेला आहे, मग तो पाण्याच्या बाबतीत असेल, नेतृत्वाच्या बाबतीत असेल, त्याला आज वाचा फुटली आहे. म्हणून समाज म्हणून कोण येते कोण जाते ह्याला महत्वाचं नाही, पण विकासाच्या अजेंड्यावरती राष्ट्रवादीतले आज तुम्हाला सांगतो आप्पासाहेब असतील किंवा अजूनही नेते, शेवटी इलेक्शन होईपर्यंत तुम्ही बघाल की पूर्ण निवडणूक एकांगी झालेली असणार आहे. इथं समाजाचा उमेदवार महत्वाचा नाही, इथं इंदापूर तालुक्याचा विकास महत्वाचा आहे. मग तो पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा असेल, या ठिकाणी तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्यांच्या हाताला काम देण्याचा विषय असेल, स्वयंरोजगाराचा विषय असेल, हे सगळे प्रश्न भाजप घेणार आहे. आम्ही इथं एवढे आहे त्या परिस्थितीमध्ये पाण्यासाठी 22 गावाचा का 12 माईचा, वरच्या पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा का खडकवासल्याच्या तळागाळ्यातल्या टेलच्या इंदापूरचा, हा विषय अशा पद्धतीनं सुटणार नाही. त्यासाठी भारतीय जनता पार्टीनं पश्चिम वाहणाऱ्या नद्या, टाटाचं धरण, त्याचं 25 TMC पाणी, ते वळवून इंदापूर तालुक्याच्या 12 माईचा प्रश्न दोन्ही कॅनलवर सोडवायचा प्रश्न हा निर्णय केलेला आहे. कृष्णा निरा भीमा स्त्रीकरण करून मराठवाड्यात आत्महत्या करणारा माझा शेतकरी वाचला पाहिजे, तो वाचवत असताना आपले सुद्धा बंधारे निरा नदीत झाले पाहिजे, उजनीमध्ये बुडीत बंधारे झाले पाहिजेत, पाणी खाली सोडलं तरी त्या बंधाऱ्यात ठेवून माझा शेतकरी वाचला पाहिजे, अशा सगळ्या विकासाच्या शेतीच्या महत्वाकांक्षी योजना भारतीय जनता पार्टीनं राबवायचं ठरवलं. त्याबरोबर उत्पन्न वाढलं तर त्याला प्रक्रिया करणारे उद्योग स्थानिक पातळीवर कसे उभा करता येतील, महिलांच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून, शेतकरी तरुणांच्या माध्यमातून हे करता यावे, आणि हे सगळं करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इंदापूर तालुक्यातून निवडून जाणं ही काळाची गरज आहे. कोणत्या एकाच्या मानापानासाठी नाही तर विकासासाठी आपल्याला एकत्र यायचंय. मामा आमच्या समाजात आपण मान मिळतोय असं नाही, तर इथं मानापेक्षा कामाचा महत्वाचा आहे, म्हणून नुसता मामा नको तर कामाचा पाहिजे, या दृष्टीनं आता आमचा अजेंडा राहणार आहे. या दृष्टीनं की या ठिकाणी कामाचा द्या मामा नको म्हणून अशा पद्धतीचा आमचा निर्णय या ठिकाणी होणार आहे. नावाचा ना मानाचा इथे पाहिजे कामाचा. आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आज धनगर समाजाचा एक सरकारतर्फे काय माहिती आहे यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे, आणि हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या तिकिटावर सध्या माहितीच्या या तिकिटावर लढत आहेत, आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ज्यांना राजकारणातलं इंदापूर तालुक्यातलं जे निष्ठावंत चाणक्य म्हणून समजलं जातात असे बाबासाहेब चौरे हे म्हणतात की इंदापूरची निवडणूक ही पाणी प्रश्नावरच होणार आहे, आणि मुख्यमंत्र्यांनी जे आदेश देऊन इंदापूर तालुक्यात पाणी आणलं आणि पाझर तलाव भरायला सुरुवात झाली
हाच खरा विजयाचा शिल्पकार मुद्दा ठरणार आहे आणि पाणी प्रश्नच हा विजयाचा कौल देणार आहे आणि 30 वर्षाचं भाजपचं कमळ आणि बाबासाहेब चौरे यांचं 30 वर्षाचं स्वप्न इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या स्वरूपात साकार होणार आहे असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.